नमस्कार मित्रांनो, भावांनो, बहिणींनो, नमस्कार नमस्कार. नागपंचमी या सणाच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा. तुम्हाला बी हार्दिक हार्दिक शुभेच्छा बघा माझ्या कुणवर. ताई आमची पुरण वाटली बघा. भात घातलाय बघा इथं आता कुकर मध्ये. आणि इथं हाय बघा येळून ठेवलं या पातेल्यात. आता आमटी करायची आणि मसाला बिसाला बारीक करून ठेवलाय. पीठ कणिक म्हणून ठेवली बघा इथं. आता स्वयंपाक लवकरच करायचा होता. म्हणजे आता किती थोडं राहिलं, अर्धा किलो डाळ घातली होती. ह्यांनी पोळ्या खात नाही तर आणि किती आम्ही तिघी पोरं किती थोडं खायचे म्हणलं. अर्धा किलो डाळ घातली बघा. जर वेळेस हत्या होत्या का नाही आमच्या, त्यावेळेस आम्ही किलो भर डाळ घालायचो. सकाळचा स्वयंपाक केला का रात्रीपर्यंत पोळ्या. उद्या सकाळपर्यंत राहायच्या अजून थोड्याफार पोळ्या. पाणी जरा जास्त झालंय वाटतं भाताचं. काही उतू या लागलं फुसू 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 फुसू. काय होत नाही, चांगला शिजतोय भात. उलट मऊस भात खायला आवडतो म्हणून जरा नॉर्मल जास्त वतलं. ते आपल्या पातेल्यातल्या शिजत नाही ह्या. लगे पाणी येतंय बाहेर. म्हणलं कुकर मध्ये शिजतंय पटापटा म्हणून कुकर मध्ये घातलं. त्याचा डोंबाळा असा होतोय बघा. तर वारुळ आलाही पुन्हा नंतर नावरून सगळं जायचं आहे. लाह्या बिया तायनं सगळं आणलंय. नागोबाचा फोटो आणलाय. सगळं केलंय नंतर आता पटापटा स्वयंपाक उरकायचा. पुन्हा देवपूजा ही सगळं उरकून घ्यायचं बघा. किती झालंय का शिट्या? तीन हो काय. होय, पाच शिट्या झाल्या का आमच्या कुकर मध्ये. भात शिजतोय बघा, गाळ होतोय चांगला. आणि तुमच्या शिट्यात किती भात शिजतोय तेवढा सांगा. आमच्यात पाच कुकर मध्ये का कुकर वर बी राहताय ज्या. म्हणजे जाड कुकर लय जाड आहे वही कुकर म्हणून. काही काहीच्या तीन शिट्या तर शिजतो म्हणते ती. आमच्या आई म्हणली आमचा भात तीन शिट्यात शिजतो. आणि लयच पाणी थोडं जास्त झालं असलं तर मग चार शिट्यात शिजतो. आमच्यात पाणी जास्त झालं असलं ना पाच सहा आम्ही शिट्या करतो बघा. जरा काय झालं अहो का, हे आम्ही मेहंदी काढली बघा काल. अहो का, ही माग एवढं काढलं. इथं मोहरत आहे तुझी दावर मेहंदी. ए माझी शिकरेड आहे मेहंदी. धाव की अग शिकरेड आहे. अग धाव पुरींची बघा. काही मोनाची आमच्या किती रंग. हो का मोनाची गुडाची रंगलेली मेहंदी. तुझी धाव आणू पोरांना आंघोळ्या घालायची ते बघा. अजून आता आमची टाकायची ना आंघोळ्या घालायचा यायचं. पुन्हा माघारी आल्यावर मग पुन्हा पोळ्या करायच्या. गरम गरम आहे तर ताई पुरण वाटून ठेवते या. अरे नंतर न बारीक होत नाही. आणि दाखव तुझ्या मेहंदी दाव. तर सकाळच्या आता तुम्ही म्हणताल किती वाजले. सकाळचा ब्लॉक काढायचा चालू आहे साडेसहा वाजता बघा. लय टाइम झाले नाही हो का. साडेचार वाजता उठलो होतो आम्ही आज. आणखी त्याला जरा चार वाजता काय झालं माहितीये का, झोपीतच होती मी. असा हात पडला तिच्या हातावर पोळायला लागला हात तिचा. म्हणून ताप आला म्हणून उठून औषध पाजलं. पुन्हा उठून डायरेक्ट जाडून बिघडून पारू सारस काढून आंघोळ्या बिंगोळ्या केल्या आणि पाटीची डाळ घातली बघा. जाडून बसून काय तिची मेहंदी बघू मी. बघितली की आम्ही तुझी दाव. तुझी अशी दाव दाव अशी दाव इकडे बघू. आणून काय झालं माहितीये का, ताईनं मेहंदी काढली आणि तिनं दोन हात दोन हातावर चोळलं. ती म्हणली असं दोन हातावर खाळायला ताईला आटाच नको आहे ना. दोन्ही बी हातावर काढली होती मी. दोन्ही बी एक करून टाकलं सगळं. रंगत नव्हतं आहे ना गाणे आणि दात घासला जावा पट 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 आंघोळ्या करायच्या. दात दाखव तुझं दात. दात आहे का घासायचं चांगलं घासायचं. आहो काही आणूला आमच्या लागलं होतं काही कपाळाला. नाही रडतोय जा बाहेर जावा. आबा जनावरच करते ते करू लागा जावा पळा. जायचं की मला बी बाया मैच जोयची. तू तो काढायची ती काढायची. एकट्याला होत नाही सगळं. एकट्याला जीव खेरडाई करायची ती मिळवायची. लोटायचं शेण पडते ती मुलुक भर शेण जायचं करते मग वाढल झाली ना बापू झोप. ओ गली गली त्याला म्हणलं गोट घालतो का बघ. आणू म्हणतो ती काल दुपारे. अग आणू मी गली एक गली म्हणतो आणूला. गोट दाव तुमचं हे का गोट तुझं दाव म्हणा. नखपाली अशी सगळ्यांना लावली बघा रात्री. मलाच लावली नाही कोणी. तुला मेहंदी रात्री काढली आहे ना. मी आधी नखपालीच लावली पुन्हा मेहंदी काढली हो का. आणि मेहंदी जर तुम्हाला गमत सांगते मेहंदी संपली होती बर का. पुसून 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 आम्ही दोघीने काढली बघा एवढी. काल मी दिवसात मेहंदी काढली आणि पुन्हा गावात काढली ती. पा मेहंदी रंगली नाही लय दिवसा काढल्या. ताई म्हणती लय रंगत नाही. तुझी दाव की कशी रंगली का. ताईची आता होते बघा काळी. ताईची अजून लय बघूया तिची काळी होती. माझी ना हा एवढाच कलर असतोय माझ्या मेहंदीचा कारण मी दिवसा मेहंदी काढली. स्वयंपाक चालू आहे बघा. नागपंचमी सणाचा
सगळ्यांना अजून एकदा नागपंचमी सणाच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा. काय झालं, काय काय पाहिजे? जा की बाहेर, तुमची गाडी कसं जातो? सूर्य माझ्या डोळ्यात तुम्हाला दिसत नाही ना गाव? दिवस उगवलाय तिला दिसना. दरवाजा नका लाव, आंधार स्वयंपाक करते का? बघायला मला दिसत नाही. काय दिसते? तू दिसते बर, मला दिसत नाही. किती बघ नसते डोळे जागते काय? तुला कोण नाही दिसत, तूच दिसते. ह्या इकडं काय पलीकडे कोण आहे तुला बरायला? मी व्हिडिओ कॉल वाटला का तुला? व्हिडिओ कॉल हा. तर वारुळ पुजलेला तुम्हाला ताईच्या व्हिडिओ मध्ये आम्ही दावण्याचा प्रयत्न करू. वारुळ आमच्या इथं आहे ती बघा. काही काही ठिकाणी शहराच्या ठिकाणी वारुळ नसतंय ना गो. माझ्या फोटोला कुठे असत? असत पुण्यात. पुण्यात वारुळ ठेवले होय नसत या नागोबाच्या फोटोला तेवढं पुसते ती. आणि वारुळ पुजायची पद्धत आमच्याकडची कशी आहे, तुमच्याकडची कशी असते कमेंट मध्ये सांगा आम्हाला. तिथे काय बंद फोडा माझ्या का? वर फळीवर ना मसाल्याची तसली बारकी वाटी होती, ती वाटी बद्दशी खाली पडली त्याच्या होती. तो पण सारखं फुटलं. आता म्हणले आमच्या केलं पण मी ना काम केलं चांगलं म्हणल्या. काय हे बाई ब्रश घेऊन आले ती? तुझा ब्रश आणू मी दिला. होय होय म्हणा. आणि दीदीच घेतला. तुला नवा ब्रश घे म्हणत होत, दातले खराब झाले ते. तिथं आहे बघ जांभळा ब्रश ड्रेसिंग टेबल मध्ये. तुला आणू नवा आता. तर दिदाने मनानं काढला तुला बापूला नवा आणू. आता आणू नव्हते आणू जाऊ की नवीन किरंगाट आहे. आणू किती गाजतय मला जाऊ दे की ब्रश. हे तर जाऊ दे तुझा बारका ब्रश कसला या आमच्या गुटाचा ब्रश. ओळखू येत नाही सम दोघाच ब्रश असं होत. दीदीचा होता असा नाही? दीदीने आता बदलला की? हिच्याला जांभळी लावली, बापूच्याला आकाशी नेल पेंट लावली. बापूला आमच्या काही ब्रश आहे चिंगळा छोटासा ब्रश. मग मी गास का जाते ना? माझे दात निघले नाही का? तुझ्या बारक्या निघत्यात आहे का? लय आगावा दादा किती करते या. झालं का पुराण वाटून ग? बारका तंबू घेतलाय बघा. पुराण वाटाय पोरांचा दिन. पोरांना भी देत नाही बघा. इथं पुरण चांगलं वाटायचं बारका. तेवढं बिंच आहे वर उची आहे जरा येते. पेर्यानं काय होतंय गरम गरम असलं का ते आज फुलतय हाताला हा वाप लागते या. आणि सवासणीचं पण एवढं 3-4 किलो असलं तरी बी त्यांनाच वाटायचं. वाटाय नाहीतर काय काय जर मोठा गलास घेते ती मोठा तांबे घेते ते आम्हाला वाटायचं. आम्हाला हे चंबुले वाटायचं सवय लागली. आता म्हणली बेंद्राच्या सणाला तिला पुराण वाटू दिलं नाही म्हणली. मला दिवसभर करमलं नाही म्हणली. मला पुराण वाटू दिलं नाही म्हणली. मी आता पुराण वाटल्याशिवाय मी बाहेर जात नसती म्हणली. बाकी वाटायचं का पुराण तेवढं वाटायचं लय आवडतं. आवडत पण मला ही दिनावं. आता पहिल्यांदा सण केलता माझी कविता आलती. बाहेरचं काम राहिलं होतं जनावर द्वायची होती. कोणता असते ते आता आश्चर्य पण म्हणली नाही मला वाटायला. जनावर धुत होती तू म्हणून बघा म्हणतो. आता वाटून जायचं आता मैच द्वायचे. मला बी लय काम या मस्त त्याचं ध्यान होत. करायचं काय आता? आमच्या चुलीवर डाळ घालायच्या शिजाय. चुलीवर डाळ घालायची होती बरं का? पण काय झालं अंधार होता अजून. आणि म्हणलं गॅस ह्याच्यावर काय कुकर वर शिजते. कुकर बी लावायचं पण ती प्लॅस्टिक चा ती पगळायचं भ्या वाटतय व ती आहे ना. औ आता बघू पोया लाटावत्या म्हणतोय बाहेर. आता चुलीवर चुल पिठवून पटांगणाला बरं वाटतंय या पोळ्या पटापटा पटापटा लाटून घेतून. पुन्हा वारुळ पुजाय गेलेले तुम्हाला दाखवतो बघा आम्ही. आहे का नाही ग? होय. वारुळ पुजाय जातो तुम्हाला बी दाखवतो. आणि तुमच्याकडचा बी कसा कसा असतोय कमेंट मध्ये सांगा. नागपंचमीचा सण झोकत कोण कोण खेळणार आहे, पतंग कोण कोण उडवणार आहे, पतंग काय नाही तर आणलं बघू. आता पोरीच म्हणतोय आम्ही बघू. आता ही करणार आहे पोराशी झोका तेवढा बाहेर पत्र्याला बांधणार आहे तिथं कट्ट्यावर. तर बाय.